नमस्कार, हेमा किचन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत माझं डेलीचं रुटीन कसं आहे ते। तर चला बघूया। सकाळचे 9:30 वाजलेले आहे, माझी पूजा आटोपली। आता मी वरणभाताचा कुकर लावलेला आहे टिफिनसाठी, म्हणून मी 3-4 बटाटे घेतलेले आहे। ते आता दुसऱ्या कुकरमध्ये उकळू घालत आहे, म्हणजे आपला स्वयंपाक लवकरात लवकर होईल। बटाटे उकडू घालायला ठेवत आहे आता। त्यानंतर मी कणिक पण भिजून घेते आणि ती कणिक 10-20 मिनिट अशी भिजून बाजूला ठेवून द्यायची, म्हणजे आपल्या पोळ्या छान अशा मऊ लुसलुशीत होईल। त्यामध्ये मी तेल मीठ टाकून घेतलं आहे आवश्यकतेनुसार। तिकडे माझा वरण भाताचा कुकर पण झालेला आहे, आता त्याची गॅस बंद केलेली आहे। बघा, आता माझी कणिक भिजून झालेली आहे, छान असं चुरून घ्यायचं आणि त्याला तेल लावून बाजूला ठेवून दिलेलं आहे। इकडे एकीकडे तवा गरम करायला ठेवला आहे आणि एकीकडे मी कढई ठेवलेली आहे भाजी फोडणी घालण्यासाठी। त्यामध्ये मी आधीच तेल टाकलेलं होतं। आता हे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं, कांदा, लसूण आणि कढीपत्ता, कोथिंबीर या सर्वांची पेस्ट टाकायची, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो। त्याला छान परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी मसाले ॲड करत आहे, हळद, तिखट, मीठ, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, सर्व पूर्ण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी टमाटे घातले आणि उकडलेला बटाटा घातलेला आहे। 5-10 मिनटं याला वाफवू द्यायची, म्हणजे आपली भाजी रेडी होईल। तिकडे आता मी पोळ्या करण्यास सुरुवात करते, कारण 11 वाजायला काही वेळेस बाकी आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर करावं लागते मला। असा माझा डेलीचं रुटीन आहे, मला झटपट असं स्वयंपाक करावा लागतो। कणिक छान अशी भुकलेली आहे, त्यामुळे पोळ्या अशा नरम होतात, म्हणजे त्या खाण्यासाठी पण स्वादिष्ट लागतात। म्हणजे जो पोळ्या 2 खाणारा असेल किंवा 1 खाणारा असेल, तो तिथे 3-4 पोळ्या सहज खातो। हे बघा, माझ्या पोळ्या पण झालेल्या आहे आणि भाजी पण झालेली आहे। आता मी ताट वाढून घेत आहे माझ्या मुलीसाठी। लहान मुलांना असं सात्विक जेवण द्यायला पाहिजे, म्हणजे त्यांचं आरोग्य निरोगी राहील। असं माझं सकाळचं रुटीन राहते घाईचं। बघा, मी आता ताट वाढून घेतलेलं आहे, वरण भात, भाजी, पोळी, चटणी सर्वच देत आहे त्याला। तर आता ही जेवण करते। आता मी वेगळी कणिक घेतलेली आहे, माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे। आता मी ही जी कणिक घेतली आहे, ही 2 प्लेट घेतलेली आहे, तर ही कणिक कशासाठी? माझ्या पोळ्या तर होऊन गेल्या आहे, म्हणून मी पुन्हा पोळ्या कशासाठी करत आहे? तर माझ्या घरी 2 कुत्रे आहे, त्या कुत्र्यांसाठी मी वेगळी कणिक भिजत असते आणि त्यांची भूक पातळ पोळ्यांनी जात नसते। त्याच्यामुळे काय, मी त्यांच्यासाठी जाड पोळ्या टाकत असते। तर त्या कशा टाकते हे बघा। हे बघा, माझ्या पोळ्या झालेल्या आहे 4, मी 4 हुंडे केले होते आणि पोळ्या पण लाटून झालेल्या आहे। असं माझं डेलीचं रुटीन राहते घाईचं। तुम्ही कोरभर
पोळी जरी दिली ना तुकड्यावर तरी त्याची भूक भागते, पण काही काही लोकांना खूपच त्रास येतो. दरवाजात कुत्रं जरी दिसलं ना तरी राग येतो. तुमची काही तो धनदौलत मागत नाही आहे, फक्त थोडासा कुटकाच मागतो. समाधानानं उत्साहानं त्याला द्या, तो आशीर्वाद देईल. हा आमचा ब्लॅकी आहे, तो गाडीखाली झोपून आहे आता सध्या, आणि याच्याच बाजूनं माझी मांजर पण झोपून आहे, ती दिसत नाही. हे सीताफळ झाड आहे, मी कुंडीत लावलेलं आहे, याला 10-12 सीताफळ लागलेले आहे. पांढऱ्या जास्वंदाचं झाड पण आहे, त्यानंतर मग मोठा जास्वंद आहे, हे निंबाचं झाड आहे, कुंदाचं झाड आहे, दुसरा गेंदा जास्वंद आहे, आणि हा पिवळा जास्वंद. याच्याच बाजूनं 2 चिक्कूचे झाड आहे, बघा हे लाल जास्वंदाचं झाड. पावसाळ्यामध्ये जास्वंदाच्या झाडाला खूप फुलं येतात. तर कसा वाटला हा माझा ब्लॉग? आवडला असेल तर लगेच लाईक करा, आणि जे माझ्या चॅनलवर आता सध्या नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.